हाय एवरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम परफेक्ट असा बनणारा कुरकुरीत समोसा बघणार आहोत. घरी बनवायला अगदी सोपा आहे, काही ट्रिक्स आहेत त्या वापरून तुम्ही नक्की अशा प्रकारे कुरकुरीत समोसा तयार करू शकता. आणि जर का तुम्ही अजून दोन भाज्यांपासून बनणारी टेस्टी पावभाजीची रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर सगळ्यात आधी आपण समोसाच्या बाहेरच्या आवरणाची तयारी करूयात. तर त्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे. मैदा शक्यतो चाळून घ्यावा, म्हणजे त्यातला जो कचरा असेल तो निघून जाईल. तर एक कप म्हणजेच मी इथे 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे 3 चमचे तेल टाकावं लागेल. तेल वापरल्यामुळे मैदा थोडासा हलका होतो आणि समोसे कुरकुरीत बनतात. तर इथे तेल टाकून झाल्यानंतर पाणी टाकायच्या आधी आपण हे पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात. तर साधारण आपण हे 2 ते 3 मिनटं मिक्स करून घेऊयात. मैद्याच्या प्रत्येक कणाला तेल लागलं गेलं पाहिजे, या प्रकारे आपण मिक्स करूयात. आणि अशा प्रकारे जर आपण तेल लावून घेतलं तर आपले समोसे खूप छान बनतील. त्यानंतर आपण इथे मैद्याचा मुटका करून बघूया होतो आहे की नाही. तर इथे मुटका तयार होत आहे, याचा अर्थ आपण इथे व्यवस्थित तेलाचं प्रमाण घेतलेलं आहे. जर मुटका तयार होत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 टेबलस्पून तेल आणखी ॲड करा. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून ओवा हातावरती घेऊन चुरून टाकणार आहोत. तर अशा प्रकारे ओव्याचा वास पण याच्यामध्ये खूप छान उतरतो. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकत जाऊया आणि एक घट्टसर गोळा मळून घेऊया. तर लक्षात ठेवा, आपल्याला हा गोळा घट्टसर मळायचा आहे. समोसाला कधीही पातळ असा गोळा मळत नाहीत. तर एक कठीण गोळा मळल्यानंतर आपण हा साधारण 20 मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत. तर त्यावरती थोडंसं ऑइलने ग्रीस करून घेऊया आणि 20 ते 30 मिनटासाठी झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण इथे समोसाचं सारण बनवून घेऊया. त्यासाठी आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून अख्खे धणे, 1 टेबलस्पून बडीशेप, आल्याचा तुकडा, तिखटाप्रमाणे 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून वाटून घेणार आहोत. लागलं तर तुम्ही इथे थोडंसं पाणी पण घालू शकता, पण कोथिंबीरच्या मॉइश्चरमुळेच ते मसाला ओलसर होतो, त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे आपला हा इथे समोसाचा मसाला तयार झालेला आहे. आता सारण बनवण्यासाठी मी इथे 4 मोठे बटाटे उकडवून घेतलेले आहेत 3 शिट्या देऊन. तर 3 शिट्यामध्ये बटाटे व्यवस्थित शिजले जातात. आता आपण याच्या साली काढून हातानेच कूस करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर पाववाटी मी इथे शिजवलेले वाटाणे पण घेतलेले आहेत. तर बटाटे आणि वाटाणा आपण मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही हातानेच कूस करून घ्या बटाटा, कारण जर तो तुम्ही खिसला किंवा एकदम बारीक मॅश केला तर त्याचं सारण इतकं छान बनत नाही. तर त्यापेक्षा तुम्ही हातानेच हे कूस करून घ्या. आता इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकू. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेला आहे आणि हिंग टाकूयात आपण इथे 3 ते 4 चिमटी. हिंगाचा पण फ्लेवर तेलामध्ये चांगला उतरला पाहिजे. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये जो मिक्सरला वाटून ठेवलेला मसाला होता तो घालूयात. तर इथे मी सगळा मसाला घातलेला आहे. मसाला आपण तेलावरती थोडासा परतून घेऊयात. एक खमंग वास सुटला की आपण याच्यामध्ये कोरडे मसाले टाकूयात. तर सगळ्यात आधी इथे मी 1/2 चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणा पावडर, चवीनुसार मीठ टाकून मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. कोरडे मसाले असल्यामुळे हे लगेचच करपायला सुरुवात होते, त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा आमचूर पावडर टाकायची आहे. मी आधी टाकायला विसरले होते त्यामुळे आता टाकतीये. आणि आमचूर पावडर पण बरतवून झाली की आपण याच्यामध्ये बटाटा आणि वाटाण्याचे सारण घालूया. आता हे बटाटा आणि वाटाणा आपण या मसाल्याबरोबर मिक्स करून घेऊया. गॅस इथे मी बंद केलेला आहे. सारणाला थोडासा गोडसरपणा येण्यासाठी मी इथे 1 चमचा पिठी साखर पण घातलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर पण घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया.
तर अशा प्रकारे आपले हे समोसाचं सारण तयार झालेलं आहे। आता इथे आपले सगळे रेडी झालेलं आहे, तर समोसे बनवायला घेऊयात। गोळा जर तुम्हाला जास्त कडक वाटत असेल तर तुम्ही हा हलकासा मळून घ्या। आता या गोळ्याचं एक मी रोल करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे सुरीने एक समान याचे मी भाग पाडतीये, म्हणजेच एक समान गोळे तयार होतील। गोळा जर तुमचा पातळ झाला असेल तर तुम्हाला समोसा बनवताना खूप अवघड जाईल, आणि जर तो कडक झाला असेल तर आपल्याला व्यवस्थित प्रकारे लाटता पण येईल आणि समोसा बनवता पण येईल। सगळे एक समान आकाराचे गोळे तयार झाल्यानंतर मी इथे एक गोळा घेऊन तो मैद्यामध्ये डस्ट करून घेतलेला आहे। तर आता आपण लाटण्याने याची एक पुरी तयार करूयात। तर याची जाडी आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही आहे, अगदी पुरी बनवतो तशीच ठेवूया। आणि अशा प्रकारे आपल्याला इथून मधून असा हा भाग करून घ्यायचा आहे, म्हणजेच एका गोळ्याचे दोन समोसे तयार होतात। तर समोसा व्यवस्थित चिकटावा यासाठी आपण अशा प्रकारे कॉर्नर्सवरती पाणी लावून घेणार आहोत। आणि आता आपल्याला अशा प्रकारे हा फोल्ड करून घ्यायचा आहे। तर जी आपण पहिली बाजू आत घातलेली आहे त्याच्यावरती पण आपण अशा प्रकारे पाणी लावून झाल्यानंतर खालून आपण व्यवस्थित सील करून घेणार आहोत। बोटाच्या मदतीनेच आपल्याला हे प्रेस करत जायचे आहे। तर समोसा बनवताना आपल्याला हे सील करणं खूप गरजेचं आहे, कारण जर का तळताना तेलामध्ये सारण उतरलं तर समोसा खराब होऊ शकतो आणि तेलही खराब होऊ शकतं। तर अशा प्रकारे एक कोन बनवून घेतल्यानंतर मी याला हाताच्या मध्ये ठेवलेला आहे अशा पद्धतीने, आणि आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत। तर दाबून दाबून थोडंसं आपण सारण भरून घेऊयात आणि वरती आपल्याला एक अर्धा इंच जागा सोडायची आहे पॅकिंगसाठी। एकदम जास्त सारण पण याच्यामध्ये भरू नका, नाहीतर तेला तळताना फुटू पण शकतो। सारण भरून झाल्यानंतर वरच्या या ज्या कड्या आहेत तिथे पण आपण पाणी लावून घेणार आहोत, आणि अशा प्रकारे फोल्ड दिल्यानंतर याचे जे कॉर्नर्स आहेत ते एकमेकांवरती ठेवून प्रेस करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला छान प्रकारे प्रेस करून घ्यायचे आहेत। आणि असा हा आपला पहिला समोसा तयार झालेला आहे। दुसरा पण तुम्हाला मी एक वेगळ्या पद्धतीने बनवून सांगते। पद्धत पहिल्यासारखीच आहे, किनाऱ्यावरती पाणी लावून घेतल्यानंतर पहिला जो कोन आहे तो फक्त मी आतपर्यंत नेलेला आहे आणि दुसरा कोन मी या प्रकारे अशा प्रकारे चिटकवून घेणार आहे, आणि खालची जी बाजू आहे ती नेहमीप्रमाणे आपण प्रेस करून घेऊया, आणि जिथे याचे जॉईंट्स असतील तिथे पण आपण अशा प्रकारे प्रेस करून घेणार आहोत। आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरून झाल्यानंतर याचे जे वरचे कॉर्नर्स आहे तिथे पण आपण पाणी लावून घेऊयात आणि एक फोल्ड देऊन आपण हे चिकटवून टाकूयात। तर अशा प्रकारे मी सगळे समोसे एकदा तयार करून घेते आणि मग आपण ते तळून घेऊयात। आता तळताना आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर कढईमध्ये मी इथे तेल तापत ठेवलेलं। आता एक गोळा टाकून बघूयात। तेल आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे, मिडियम फ्लेमवरतीच गरम करायचं आहे। एकदम बुडबुडे येणारं पण आपल्याला तेल इथे नको आहे। तर अशा प्रकारे तेल व्यवस्थित तापलं गेल्यानंतर आपण इथे एक एक करून समोसे सोडणार आहोत। एका वेळेला जास्त समोसे सोडले तरीही चालतील। माझे इथे चारच बसत होते त्यामुळे मी चारच टाकलेले आहेत। कढई मोठी असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता। आता गॅसची फ्लेम आपण इथे मीडियम किंवा लोज ठेवणार आहोत आणि साधारण 3 मिनिटं आपण याला हात लावणार नाही आहे। तर समजा आपण लगेचच याला हात लावायला गेलो तर समोसाचा शेप बिघडू शकतो, त्यामुळे थोडासा वेळ द्या आणि मग आपण हे अलटीपलटी करून तळून घेणार आहोत। जर का तुम्ही समोसे मोठ्या फ्लेमवरती तळले, म्हणजे उकळत्या तेलात तळले, तर याच्यावरती बुडबुडे येतात आणि कच्चे पण राहू शकतात, त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच तळा। 3 मिनिटानंतर मी याला एकदा पलटी करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत 12 ते 13 मिनिटं लागतात। तर अगदी पेशन्सचं काम आहे समोसे तळणे। म्हणजे इथे एक माझा समोसा व्यवस्थित सील न केल्यामुळे सुटत चाललेला होता, त्यामुळे मी तो बाहेर काढलेला आहे। त्याला मी सगळ्यात शेवटी तळून घेणार आहे। आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की अगदी परफेक्ट गोल्डन ब्राऊन कलर याच्यावरती चढलेला आहे तेव्हा आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर हे झाले आपले अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे एकदम कुरकुरीत समोसे।
मार्केटमध्ये तर एकदम ऑइली मिळतात, पण आपण जे घरी बनवतो ते खूप लेस ऑइली असतात। आता मी इथे तुम्हाला समोसा किती कुरकुरीत झालेला आहे याचा आवाज दाखवते, आणि मस्त अगदी सारण पण आपलं गच्च भरलेलं आहे, आणि टेस्ट पण समोसाची खूप छान लागत होती। तुम्ही याला पुदिना चटणीबरोबर सर्व करू शकता, टोमॅटो केचपबरोबर खाऊ शकता। मी इथे आंबट गोड चटणीबरोबर सर्व केलेला आहे। घरात छोटी मोठी पार्टी असली तर अशा प्रकारे समोसे नक्की करून बघा। तुम्ही इथे पाहू शकता की माझ्या हाताला खूप कमी तेल लागलेलं आहे, अगदी लेस ऑइली असतात हे समोसे। तर घरी करून बघा आणि चहाबरोबर एन्जॉय करा। जर का तुम्हाला हा आजचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन रेसिपीसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।